नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राणा दाम्पत्यांच्या समर्थनार्थ सुधीर मुनगंटीवार यांनी दिली प्रतिक्रिया. सरकारची ही कृती निर्दयी असल्याचे मांडले मुनगंटीवार यांनी मत. IIM नागपूरच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन ठरले ऐतिहासिक. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संस्थेच्या नवीन कॅम्पसचे केले कौतुक. आणि अल्पवयीन पीडित मुलीला अपहरण करून केला जबरी बालविवाह. बळजबरीने बालविवाह करण्याचा आरोपी यांचा षडयंत्र आला उघडकीस. सविस्तर वृत्त. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी थेट शिवसेनेला इशारा दिलाय की त्या महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघ असला तरी मी शिवसेनेच्या विरोधात उभी राहीन, असं थेट आवाहन नवनीत राणा यांनी दिलंय. तर राणा दाम्पत्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, खासदार नवनीत राणा या जनतेतून निवडून आल्यात, त्यांचे पती रविना राणा तीनदा अपक्ष निवडून आले आहेत. हनुमान चालीसा पठण करणार या कारणांनी राणा दाम्पत्यांना 14 दिवस जेलमध्ये टाकण्यात आलं. तर सरकारची ही कृती निर्दयी आहे. खासदार नवनीत राणा या जनतेतून निवडून आल्या. श्री रवी राणा या तीनदा जनतेतून अपक्ष म्हणून निवडून आलेत. जनतेच्या मतरूपी आशीर्वादाने निवडून आलेल्या राणांना हनुमान चालीसा पठण करणार या कारणाने 14 दिवस जेलमध्ये टाकण्यात आलं. निर्दयीपणे सरकारने ही कृती केली. सूडबुद्धीने एखादा राज्यकर्ता कसा वागू नये हे उदाहरण या सरकारने प्रस्तुत केलं. आणि यासाठी कदाचित खासदार नवनीत राणा यांनी जे आव्हान दिलं त्या आव्हानामध्ये हे मुख्यमंत्र्यांनी एखाद्या विधानसभेत उभं राहून त्या विधानसभेत मीही उभी राहीन आणि निवडून येईल याचा अर्थ खरोखर कोणी उभं राहण्याचा अर्थ नसतो. याचा अर्थ की आम्ही जनतेतून निवडून आलोत, तुम्ही बॅकडोर एंट्रीने मुख्यमंत्री झाला आहात, तुम्ही जनतेचे खरे प्रतिनिधी नाहीत ही भावना आहे. आणि या भावनेपोटी त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीचा सूड घेतला आहे त्या सूडाच्या संदर्भात जनता निश्चितपणे आपला निर्णय हा शिवसेनेच्या विरोधात देईल असा त्याचा भावार्थ आहे. आता प्रत्येकजण उद्या एकमेकाला असा दावा करत गेल्याने कोणी काही निवडणुका लढवतील असं नाही, पण याचा अर्थ आहे की ज्या सुडबुद्धीने सरकार वागलं एक ना एक दिवस या सुडाच्या नाट्याचा अंत होईल. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या पालकांनी पतीच्या घरातून तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील अंबाडा गावात घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवलाय. मुलगी आणि तिच्या आईवडील पोलीस स्टेशनला आले आणि त्यानंतर एक चौकशीचा पार्ट म्हणून आपण त्या मुलीचा इन कॅमेरा स्टेटमेंट महिला पंचासमक्ष, स्वतंत्र निष्पक्ष महिला पंचासमक्ष आपण तिचं बयान नोंदवलं. त्या बयानामध्ये तिने नमूद केलं की आमचं 28 तारखेला लग्न झाल्यानंतर 4 तारखेला माझ्या आईवडील मला भेटायसाठी आले होते आणि तिथे बोलचाल सुरू असताना माझ्या वडिलांनी मला माझ्यासोबत यायला सांगितलं पण मी नकार दिला आणि नकार दिल्यामुळे वडिलांनी रागामध्ये मला जबरदस्तीने तिथून घेऊन गेले. आज रोजी मला असं सांगायचं असं तिने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की मला माझ्या आईवडिलांविरुद्ध कारवाई करायची नाही, तो त्यांचा मी त्यांच्या मताने ऐकली नाही
मी आंतरजातीय विवाह केला आणि माझ्या आईवडिलांचं ऐकलं नाही म्हणून त्यांनी तो राग व्यक्त केलेला आहे. मला माझ्या आईवडिलांविरुद्ध काही कारवाई करायची नाही, परंतु मला माझ्या पतीसोबत नांदायचं आहे, अशा प्रकारे त्यांनी स्टेटमेंट दिलं. या संबंधाने मग आम्ही मुलीच्या आईवडिलाला हा मेसेज कन्व्हे केला की मुलीला आता तिला तिचं प्रतीक जो आहे तिचा पती याच्यासोबत नांदायचा आहे. आईवडिलांनी त्यानंतर मुलीसोबत चर्चा केली आणि मग आईवडिलांनी ठरवलं की ठीक आहे, मुलीची ह्याच्यात खुशी आहे म्हणून आम्ही आता मुलीला मुलासोबत जाऊ देतो. आणि त्यानंतर मुलीचे आईवडील तिथून निघून गेले आणि आज रोजी मुलीचा श्रेया हिचा पती जो प्रतीक हा पोलीस स्टेशनला आला. आम्ही चौकशीच्या अनुषंगाने त्याचं बयान नोंदवलं आहे आणि त्यानंतर आता मुलीच्या इच्छेनुसार ती मुलासोबत जात आहे. अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय करून आपले व आपल्या कुटुंबाचे योग्यरित्या पालनपोषण व्हावे या उदंत हेतूने राज्य सरकारद्वारा अपंग व्यक्तींसाठी महत्वाकांक्षी योजना काढण्यात आली होती. परंतु सायकल वाटपामध्ये वाटप केलेल्या सायकलमधील काही महत्वाचे स्पेअर पार्ट काढून ती सायकल अपंग व्यक्तींना वाटप करण्यात आल्याने अपंग व्यक्ती नाराज झाले. राज्य सरकारकडून अपंग व्यक्तींना सायकलचे वाटप करण्यात आले होते, मात्र माजी मंत्री आमदार संजय राठोड व प्रशासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या सायकलींमध्ये किट देण्यात आली नाही, सदर सायकलला चार्जर दिले नाही, टूल किट नाही तर सायकलचा हॉर्नसुद्धा बंद आहे, अशा अनेक प्रकारच्या सायकल वाटपांमध्ये भेदभाव झाल्याचे अपंग व्यक्तीद्वारे नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिरसगाव येथील अपंग व्यक्ती यांनी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या समक्ष सायकल वाटपामध्ये झालेल्या भेदभावाबद्दल मोठा भ्रष्टाचार झालाय, याची आपण योग्यरित्या चौकशीची मागणी करावी अशी मागणी केली आहे. तर माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनीही सायकल वाटपामध्ये खरोखर भेदभाव झाला किंवा कसे याबाबत खातर जमा करून अपंग व्यक्तीला सायकल वाटपामध्ये जे साहित्य मिळाले नाही ते साहित्य पुनश्च अपंग व्यक्तीपर्यंत आपण स्वतः जातीयतेने लक्ष देऊन निकाली काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी IIM नागपूरच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन ऐतिहासिक ठरले. उन्हाचा प्रकोप पाहता अध्यक्ष आवारात पोहोचल्यानंतर थेट मंचावर येतील असे मानले जात होते, मात्र त्यांनी उन्हाची तमाण बाळगता संस्थेच्या कॅम्पसची पाहणी केली. त्याचबरोबर संस्थेच्या कॅम्पसचे कौतुक करताना ते भव्य आणि आकर्षक असल्याचे देखील सांगितले. समारंभासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, तसेच या सोहळ्यासाठी निवडक लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवेशद्वारावर पायाभरणी करण्यात आली, यानंतर उपस्थित पदाधिकारी व नेत्यांना अध्यक्षांचा अभ्यासूपणा अनुभवायला मिळाला. प्रोटोकॉल अंतर्गत IIM संपूर्ण माहिती आधीच राष्ट्रपती कार्यालयाला पाठवण्यात आली होती, मात्र थेट कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतःहून सर्व माहिती घेतली. त्यांनी IIM नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मैत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून IIMच्या मॉडेलची माहिती घेतली. त्याचा शिक्षक व विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे हेही जाणून घेतले पाहिजे. परिसर किती इको फ्रेंडली आहे यासोबतच दुसऱ्या टप्प्यात कोणती कामे करायची आहेत व भविष्यातील योजनांची संपूर्ण माहिती घेतली. डॉक्टर मैत्री म्हणाले की राष्ट्रपतींनी कॅम्पसची भव्यता, आकर्षकता आणि कामाचा दर्जा याबद्दल आनंद व्यक्त केला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत। विदर्भात एकूण क्षेत्राच्या 30% क्षेत्र कापसाखाली आहे, परंतु नेहमी कीड व निसर्गाच्या अवकृपेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही। या शेतकऱ्यांना विविध योजना व किडीचे व्यवस्थापन यांची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाने ग्रामीण भागात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावी अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या। मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कापूस संचालनालय, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय व पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सौजन्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन शहरातील वसंतराव नाईक स्मृती सभागृह येथे करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ वाय जी प्रसाद, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ सी डी माई, डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही एम भाले, कापूस संचालनालयाचे संचालक ए एल वाघमारे, विलास खर्चे, एम जी वेणुगोपाल, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था उंचावली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचे गाव बनाव देश बनाव या संकल्पनेस न्याय देऊ शकू असे श्री केदार यांनी सांगितले। या विचारधारेचे चिंतन व मनन करणे आजच्या काळाची गरज आहे। शेतकरी देशाचे चित्र बदलवू शकतो, त्यासाठी शेतीसोबत पूरक व्यवसाय करावा। देशातील 70 लाख शेतकरी कापूस उत्पादन करतात, परंतु त्यांना आधुनिक तंत्रज्ञान व किडीचे व्यवस्थापनाबाबत माहिती नसल्याने त्यांना दरडोई उत्पन्नात घट होत असते। यासाठी कृषी विभागाने ग्रामीण भागात प्रसार व प्रचार करून शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी असे ते म्हणाले। कत्तलखान्यात जनावरांची वाहतूक करणाऱ्या 2 गाड्यांवर अरोली पोलिसांनी कारवाई केली, तर यामध्ये पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे आणि जनावरांना गौशाळेत पाठवण्यात आले। शनिवारच्या रात्री 11:30 सुमारास निमखेडा येथील रेल्वे फाटकाजवळ जनावरे कोंबून नेत असलेल्या 2 गाड्या अरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांना आढळल्या। चौकशी केली असता अवैधरित्या जनावरे वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले। बोलेरो पिकअप गाडीत 2 बैल आणि 7 गोरे होते, त्याचबरोबर टाटा योद्धा गाडीत 4 गोरे आणि 11 गायी होत्या। यावेळी 10,22,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। मोबिन खान, मतीन खान, नितीन सुक्कल, संकेत गुलाब येळणे, शमी मिर्शाद या 4ही आरोपींना ताब्यात घेऊन प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींना मौदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांनी सांगितले। जनावरांना भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव येथील गोशाळेत पाठविण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांची दुसरी कारवाई आहे। मागील आठवड्यात ओव्हरलोड वाळू वाहतुकीच्या 3 ट्रकवर कारवाई केली होती, त्यामुळे परिसरात अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे। अल्पवयीन पीडित मुलीला अपहरण करून तिच्या सोबत बळजबरीने बालविवाह केल्याची घटना उघडकीस आली, यावर मुलीच्या आजीने तक्रार केली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली। पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी सागर क्षीरसागर, सौ कंचन सागर क्षीरसागर, रेखा क्षीरसागर, मंगेश ढहाके यांनी लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केले व तिच्यासोबत जबरीने बालविवाह केला होता। तर या बालविवाहाचे फोटोसुद्धा आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केल्याने आरोपी पीडित लहान मुलीसोबत विवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक चर्चा पीडित मुलीच्या आजीला कळल्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली। यावर आरोपीविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। औरंगाबाद शहरातील कॅनॉट गार्डन येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रथम महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी अभिवादनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडले, शिवसेना, भाजप व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। Yay! Yeah.
यानंतर सकल राजपूत समाजाच्या वतीने व सेनेच्या विविध कार्यकर्त्यांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध मार्गाने मिरवणूक सुरू करण्यात आली. मिरवणुकीत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी राजपूत समाजाच्या विविध मंडळांच्या वतीने दही दूध अभिषेक करून मिरवणूक काढण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला दही दूध अभिषेक केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सगळ्या समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज गेले 30 वर्षापासून मी महानगरपालिकेत 95 समाजाचं राष्ट्र समाजाचं पहिला नगरसेवक म्हणून निवडून गेलो होतो. तिकडनं नंदूभाऊ घोडेल होते, गजानन बारवाजी होते, अविनाश कुमार साहेब होते. त्यांनी सर्वांनी सहकार्य करून महाराणा प्रतापचा पुतळा म्हणून 95 महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये येतोय. परंतु काही कारणास्तव जागा भेटत नव्हती. गव्हर्नमेंटचे जी आर आले, योगायोगाने 2005 मी परत नगरसेवक झालो. सुरवीर महाराणा प्रतापजींची आज जयंती, प्रचंड जल्लोष आहे, प्रचंड उत्साह आहे. मला वाटतं भूतोन भविष्यती अशा प्रकारे आज आपल्या शहरामध्ये त्या दैवतांची आज जयंती साजरी होत असताना मनापासून या ठिकाणी सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे वर्ष एक आनंदाचं वर्ष आहे, कारण यावर्षी अनेक वर्षाची महाराणाजींच्या प्रतापजींच्या पुतळ्याचं या ठिकाणी सुरुवात व्हावी, पुतळा बसवावा ही मागणी आमचे कवरजी असतील, आमच्या चंद्रते असतील, सर्व मान्यवर त्यांनी मागणी केली होती, समितीने मागणी केली होती. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडी सोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.